Hello dear friends, welcome back to our learning platform. In today's lecture we have to discuss the work and energy, lecture number 6 or 7. What we have to do. Okay tar baka var nu matya class madhe apan jk topics baghitle tancha summary topic la kay karaycha ata apan start karaycha tar summary topic start karnyasathi ke mahatvache points la apan idha discuss karuya varnu tar utar asa start karaycha tar point cha naav ahe पॉजिटिव निगेटिव एंड जीरो वर्क बरं पॉजिटिव वर्क म्हणजे काय निगेटिव वर्क म्हणजे काय एंड जीरो वर्क म्हणजे काय याला आपण डिस्कस करणार बघा डिस्कस द डायरेक्शन ऑफ द फोर्स एंड डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस ओके पुशिंग ए स्टार्ट व्हेकल्स ओके वन एक स्टॉल व्हेकल्स आहे त्या व्हेकलला आपण पुश करणार आहे ठीक आहे तर फॉर एग्जांपल माझ्याकडे अशी व्हेकल आहे ठीक आहे बघा नॉरिया व्हेकलला आपण काय करणार आहे फोर्स या साइडने अप्लाई करणार आहे ठीक आहे जर मी फोर्स या साइडने अप्लाई जर केला असेल तर हे डिस्प्लेसमेंट पण काय होणार आहे या साइडला होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने काय होते त्याच्यामध्ये आपण दिसू देते त्यानंतर कॅचिंग द वॉल व्हिच यू फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू ओके बघा ज्या डायरेक्शनने तुमच्या मित्राकडे बॉल फेकलेला आहे बॉल फेकल्याच्या नंतरच तो का होतो की तुमच्या मित्राच्या डायरेक्शनला जातो म्हणजे तुम्ही मित्राच्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनने बॉल पण काय होतो थ्रो होत असतो म्हणून ठीक आहे त्यानंतर केइंग अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट अराउंड अँड राउंड बाय द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग आणि बाळू जी अदर एंड आहे स्ट्रिंगचं त्या अदर एंडला कुणाला काय केलं होतं फ्लो केलं होतं पाठवलं जातं त्यानंतर walking up and down a staircase climbing a tree okay varna tanantar jar tumhi jar baghitla jhadavar chadle te jar apan jar baghitla to tumhi force kya hoto varna apan upward direction la lavto par gravitational force kya karto tumha jhadavar chadat astat na downward direction la odat asto thik ahe stopping a moving car by applying the brakes okay varna manje baga ata gaadi accelerate kya karte varna फ्रंट डायरेक्शनला करत असते पण ब्रेक लावल्याच्या नंतर काय होतो गाडी स्टॉप होते ऍक्सिलरेट कमी होतो बाळांनो तो एक त्यामध्ये असलेला महत्त्वाचा पॉइंट आहे त्यानंतर यू विल नोटिस दॅट इन सम ऑफ द हो एक्झाम्पल द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर द सेम इन द अदर केसेस इफ डायरेक्शन आर अपोजिट टू ईच अदर व्हाइल इन सम केसेस they are perpendicular to each other in these cases the work done by the force as follows in the figure तर बाळांनो खाली आपण काय केलं आपण शिकव करायचं आहे ठीक आहे लक्ष द्या जर ते कशा पद्धतीने आपण बघणार आहे तसं त्याला केलं जातं हा प्रत्येक पॉइंट आपण काय केला चेक आउट करून घेऊया तर सपोज फॉर एग्जांपल आपण जर बघितलं व्हेन when the force and displacement are in the same direction okay बाळांनो तरी माझ्याकडे व्हीकल आहे एक कार आहे माझ्याकडे ठीक आहे या डायरेक्शनला आपण काय करतो फोर्स अप्लाय करतात पण या डायरेक्शनला मी फोर्स पण अप्लाय करतो आणि फोर्स ऑफ डायरेक्शन पण या डायरेक्शनला म्हणजे अँगल इज इक्वल टू किती सांगा बाळांनो 0 डिग्री सेल्सियस ठीक आहे बाळांनो पण जर आपला अँगल जर 0 डिग्री सेल्सियस जर असेल तर यामध्ये येणारे जे काही पॉइंट आहेत ते पॉइंटिंग काय म्हणतो बघा आपल्याला याच डायरेक्शनला काय होतात दिसून येतात ठीक आहे म्हणजे या पॉइंट मध्ये आपल्याला काय केलेलं आहे डिस्कस केलेलं आहे बघा ठीक आहे ओके त्यानंतर आता बघा द वर्क डन बाय द फोर्स इज अ पॉझिटिव्ह आणि बाहेर जे वर्क डन केलं ना ते कसं आहे रे पॉझिटिव्ह वर्क डन आहे पॉझिटिव्ह कसं आहे पॉझिटिव्ह वर्क डन आहे हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा पॉइंट आहे सेकंड व्हेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर द अपोजिट डायरेक्शन म्हणजे कसं बाळांनो बघून घ्या आता तर ही व्हेकल आहे माझ्याकडे मी काय करतोय फोर्स या डायरेक्शनला अप्लाय करत आहे आणि डिस्प्लेसमेंट बाळांनो या डायरेक्शनला होत आहे म्हणजे कसं बघून घ्या इकडे आणि इकडे म्हणजे बाळांनो दोघांमधला जो अँगल आहे ना अँगल किती डिग्रीचा झाला सांगावर पटकन 180 डिग्रीचा झालेला आहे दॅट इज कॉल्ड एज निगेटिव्ह फोर्स त्याला आपण काय म्हणायचं निगेटिव्ह वर्क डन असं म्हटलं जातं
When the applied force does not cause by the displacement, or when the force and the displacement are perpendicular to each other, that is called the 90 degree, the work done by the zero work. वालो तावीस वर्क डन कसं असणार रे झिरो वर्क डन असणार ठीक आहे तर या पॉइंटला आपण इथे थांबूयात बाळांनो बाकीच आपण उद्याच्या एपिसोड मध्ये बघूया थँक्यू सो मच बाळांनो वॉचिंग दिस व्हिडिओ थांबूयात आपण आज